आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. मुख्यमंत्री शिंदे अपात्र होणार नाहीत, अपात्र झाले तरी विधान परिषदेवर येऊन मुख्यमंत्रीच राहणार. फडणवीसांनी TV9 ला सांगितलं अपात्रतेवरून प्लॅन बी. मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावू, आरक्षणाची शपथ पूर्णत्वास नेऊ, फडणवीसांची ग्वाही. ब्राह्मण म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं, माझं काम सामान्य मराठा समाजाला माहिती आहे, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, आजपासून दुसऱ्या आणि 31 तारखेपासून तिसऱ्या टप्प्यातला आमरण उपोषण सुरू करणार. कॅमेऱ्याच्या ऐवजी जरांगेंनी समोर बसून चर्चा करावी, फडणवीसांचं जरांगेंना चर्चेचं आवाहन. तर जोपर्यंत माझ्या बोलण्याची ताकद आहे तोपर्यंत चर्चेला या, जरांगे पाटील यांचं वक्तव्य. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, तर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. हजारोंच्या संख्येनं लोक आमरण उपोषणाला बसतील, आमरण उपोषणामध्ये कुणाचा जीव गेला सरकार जबाबदार, जरांगेंचा सरकारला इशारा. आरक्षण प्रश्नी केंद्रानं हस्तक्षेप करणं अपेक्षित असताना नकार दिला जात आहे, विजय वडेट्टीवारांचा आरोप. तर आरक्षण देण्याची ऐपत नाही तर राजीनामा द्या, वडेट्टीवारांचा घणाघात. मराठा समाजानं शांततेत आंदोलन करावं, जाळपोळ तोडफोड करून काही साध्य होणार नाही, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं आवाहन. मराठा समाजाला आरक्षण हे आमचंच सरकार देणार, मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली आहे, मराठा आरक्षणावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. शिंदे समितीच्या शोध मोहिमेमध्ये कुणबीचे आणखी पुरावे हाती, आतापर्यंत 10,000 कुणबी पुरावे सापडल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र एकीकरण समितीनं मनोज जरांगेंची घेतली भेट, मराठा आरक्षणासोबत सीमा प्रश्नासंबंधी पाठपुरावा करण्याची समितीची जरांगेंकडे मागणी. शिंदेना जावंच लागेल, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी भाजपाने शिंदेना सांगितलंय, खासदार संजय राऊतांचा दावा. तर अजित पवारांचेही मुख्यमंत्रीपदाचं दार बंद झाल्याचं वक्तव्य. गद्दारांचं भवितव्य सर्वांना माहितीये, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा. अजितदादांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलेला नाही, शिंदेच मुख्यमंत्री राहतील याची कल्पना दादांना दिली होती, फडणवीसांची स्पष्टोक्ती. विधानसभा निवडणुकीमध्ये 100 जागा लढवणार, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आमची ताकद वाढवत आहोत, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान. शिंदे जर अपात्र झाले तर पुढचे कोण याची चाचपणी करण्यासाठी व्हिडिओ, भाजपकडून व्हिडिओ ट्विट केलेल्या व्हिडिओवरून एकनाथ खडसेंचा टोला. पुन्हा येणार नाही हे माहीत असल्यामुळेच ट्विट डिलीट केलं असावं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांना टोला. जे लोक आरक्षण देऊ शकले नाही ते आता नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतायत, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना टोला. तासाभरात कळालं पुन्हा येणार नाही म्हणून व्हिडिओ डिलीट केला, नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला. नाना पटोलेंना काँग्रेस कधी डिलीट करेल यावर त्यांनी लक्ष द्यावं, नाना पटोलेंच्या टोल्यावर नितेश राणेंचं प्रत्युत्तर. गृहमंत्री म्हणून आपण कुणाला तरी वाचवताय, फडणवीस जाणीवपूर्वक गोष्टी बाहेर येऊ देत नाहीत, ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर आरोप. सदावर्ते माझा माणूस नाही, मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचा सदावर्तेंना अधिकार नाही, फडणवीसांनी सदावर्तेंना ठणकावलं. बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजित पवारांनी जाणं टाळलं, दादांच्या हस्ते मोळी पूजनाला मराठा आंदोलकांचा विरोध. अजित पवारांनी दौरा टाळून योग्य केलं, अशा वेळेला संघर्ष टाळण्याचं शहाणपण, शरद पवारांकडून अजितदादांची पाठराखण. मराठा आरक्षणावरून भाजपचे मंत्री नारायण राणे पुन्हा वादात, फोनवर मराठा आंदोलकांना शिवी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, नेत्यांना सत्तेची मस्ती चढल्याची नाना पटोलेंची टीका. प्रशासक असलेल्या शहरांमध्ये घोटाळे सुरू, आमदार आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. राज्यात लवकरच आमचं सरकार येणार, आमचं सरकार आल्यावर घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकणार, आदित्य ठाकरेंचा घणाघात. येत्या काळामध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता येणार नाना पटोलेंचा विश्वास, तर राज्यातील सरकारकडून तिजोरी लुटण्याचं काम नाना पटोलेंचा आरोप. आम्हाला किती वाईट वाटत असेल, आम्हाला आरक्षण नाही, आमचा विचार कोण करणार, पुण्यातील कार्यक्रमात मराठा तरुणानं रामदास कदमांना विचारला जाब. आमदार बबनदादा शिंदेंचा माड्यातील सभेवेळी केलेल्या वक्तव्याबद्दल साखळी उपोषणामध्ये येऊन माफीनामा, सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला दिला पाठिंबा. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे महाराष्ट्राचा टाइमपास, त्यांना गांभीर्यानं घेत नाही, रामदास कदमांची राऊतांवर टीका. सरकारशी समन्वय साधून अडचणींवर मात करून आंदोलन करणं सोपं जाईल, ओबीसीमध्ये अडचण न आणता कोटा वाढून आरक्षण द्यावं, जरांगेंच्या उपोषणावर बच्चूकडूंची प्रतिक्रिया.
कल्याणमध्ये बावनकुळेंना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधल्या काष्टी दौऱ्यावर. शिवसेना उपनेते साजन पाचपुतेंच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार. मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी मंत्रालयामध्ये बैठक. शिंदे समितीचा अहवाल उपसमितीला सादर केला जाणार. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात शिंदे समितीकडून मागितली माहिती. मुथूट ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर जॉर्ज मुथूट यांना 2023 बिझनेस लीडर अवॉर्ड प्रदान. जयपूरमध्ये त्यांना या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. पुण्यात एमएससीबीमधून बोलत असल्याचं सांगून 50,000 ऑनलाईन फसवणूक. वानवडी भागात घडली घटना. सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल. जळगावमध्ये आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांसाठी बीआरएस पक्ष उतरला रस्त्यावर. राष्ट्रीय महामार्गावर बीआरएस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोको. नंदुरबार तालुक्यामधील उमरदे गावमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. वर्ध्यामध्ये खासगीकरण कंत्राटीकरणाविरोधात जन आक्रोश मोर्चा. मोर्चामध्ये विविध संघटनांचा सहभाग. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधल्या पांगरा गावात मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. एक मराठाच्या घोषणा देत मराठा गावकऱ्यांचा सरकार विरोधात संताप. खासदार श्रीकांत शिंदे यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड. संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये घोषणा. पुण्याच्या इंदापूरमधल्या सरडेवाडी गावमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ कॅन्डल मार्च. तर गावमध्ये पुढाऱ्यांना बंदीचे फलक. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावेंना मराठा आंदोलकांनी कार्यक्रमातून माघारी पाठवलं. मोटारसायकलवर बसून अतुल सावेंनी घेतला काढता पाय. ठाण्यामध्ये मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च. आंदोलकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या वाढोलीमध्ये सकल मराठा समाजाकडून सदावर्तेंची अंत्ययात्रा. सदावर्तेंच्या विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधल्या अंबाबाईची वाडी गावात ग्रामपंचायत निवडणूक. निवडणुकीचा प्रचार शिगेला. धाराशिवच्या भूम तालुक्यामधल्या अंतरवालीमध्ये लिंबराज गोरेंचं आवरण उपोषण. गावकऱ्यांची गावामध्ये फेरी काढून मराठा आरक्षणाची मागणी. जालन्यामध्ये उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांना बहुजन समाजाचा पाठिंबा. बहुजन समाजाच्या युवती नेत्या स्नेहल कांबळेंनी जरांगेंची भेट घेत दर्शवला पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरच्या बोरगाव अर्ज गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी. मराठा तरुणांचं टॉवरवर चढून आंदोलन. जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी गावामध्ये तरुणांचं उपोषण. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये काक्रंबा गावामध्ये नेत्यांना प्रवेशबंदी. गावकऱ्यांचं रस्त्यावर उतरत आंदोलन. कोल्हापुरात मराठा समाजाचं क्रांतीची मशाल पेटून आंदोलन. जिल्ह्यामधील 12 तालुक्यामधल्या 1,240 गावं एकाच वेळेला धरणं आंदोलन करणार. नंदुरबारच्या उमरदे गावामध्ये मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्यांचं उपोषण. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार. 1 तारखेपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा विध्वंसक आणि उग्र आंदोलन करू. 40 गावांमधल्या मराठा समाजाचा सरकारला गंभीर इशारा. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधल्या डोंगरकडा गावामध्ये मराठा समाजाचा कॅन्डल मार्च. मनोज सरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी गावकरी रस्त्यावर. गडचिरोली मेडीगट्टा धरणाच्या 3 पिलर खचले. नक्षलवाद्यांनी काढले तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विरुद्ध पत्र. खचलेले पिलरला सर्वस्वी जबाबदार केसीआर यांनी याची जबाबदारी घ्यावी. पत्रामध्ये उल्लेख. पुणे शहरामध्ये मागील 2 दिवसांपासून किमान तापमानामध्ये घट. 14 अंशांवर. पुढील 4 ते 5 दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता. पुणे विमानतळाचा विंटर शेड्यूल आजपासून सुरू. यंदा केवळ 1 नवी विमानसेवा. पुण्याहून किशनगडला प्रथमच विमानसेवा सुरू होणार. पुणे शहरामध्ये महापालिकेचे 37 जलतरण तलाव. तब्बल 7 जलतरण तलाव दुरुस्तीच्या कारणास्तव बंद. 3 कोटी रुपये खर्च करून 14 जलतरण तलाव आणि क्रीडा संकुलाची किरकोळ स्वरूपाची दुरुस्ती. दिवाळीनिमित्त पुणे विभागातून 515 जादा गाड्यांचं नियोजन. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खान्देश आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या जादा बसेस. धुळे एसटी विभागाकडून दिवाळीनिमित्त अहमदाबाद नागपूर सुरत जादा बसेसचे नियोजन. प्रवाशांची गैरसोय टळणार. मध्य रेल्वेकडून पुणे ते कोल्हापूर दरम्यान 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरला विशेष रेल्वे गाड्या. या काळामध्ये 114 फेऱ्या होणार. पुणे कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांना दिलासा.
खंडग्रास चंद्रग्रहण काळात मध्यरात्री सिद्धिविनायक मंदिरामधल्या श्रींच्या मूर्तीवर जलाभिषेक, या दरम्यान भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी होतं बंद. धुळ्यात कापसाला 7000 रुपये क्विंटल दर, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2500 रुपये कमी दरानं कपाशी विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धुळे सोलापूर मार्गावरील शिरूड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळे तालुक्यामध्ये बोरी परिसरामध्ये नरभक्षक बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये मजूर टंचाईमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका, कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हैराण. इचलकरंजीमध्ये श्री स्वामी विवेकानंद नवरात्र उत्सव मंडळानं कॉलनीमध्ये बसवले सीसीटीव्ही कॅमेरे, मिरवणूक देखावे आणि जगमगाटीवर अनाठाई खर्च टाळत स्तुत्य उपक्रम. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामधल्या इंदरमारीमध्ये एकाच विद्यार्थिनीसाठी भरते नियमित शाळा, शाळेमध्ये एकच शिक्षक कार्यरत. धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या डिगसळ गावामध्ये 12 बैलगाड्या ओढण्याचा सोहळा संपन्न, कोजागरी पौर्णिमेच्या निमित्तानं 12 बैलगाड्या ओढण्याच्या सोहळ्याला 56 वर्षांची परंपरा. साताऱ्याच्या कोयना नगर परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, भूकंपानं कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती. सातारा कास रस्त्यावरील पेट्री इथे एका रिसॉर्टवर पोलिसांचा छापा, 6 बारबालांसह साताऱ्यातील 18 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, हॉटेल मालकासह 3 जण फरार. पालघरमध्ये 3 महिन्यांपूर्वी वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणाची उकल, 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक, सोनसाखळी चोरताना गळा आवळून खून केल्याची आरोपींची कबुली. पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते रत्नागिरीच्या दापोली पोलीस स्टेशनचा लोकार्पण सोहळा संपन्न, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळेला उपस्थिती. नाशिकच्या मालेगावमध्ये मराठा संघटना आक्रमक, टेहरेगावमध्ये राजकीय पुढाऱ्यानं गावबंदी, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मराठा संघटनांचा पाठिंबा. गोंदिया तिरोडा आगारातून बसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे बसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता आगार प्रमुखांचा निर्णय. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक फुलांचे देखावे साकारले. चंद्रग्रहण असल्यानं तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोहळ्यामध्ये, देवीचं ग्रहण काळातील रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या वरंध घाटामधल्या शिरगाव रेस्क्यू टीमला रेस्क्यू साहित्याचं वाटप, घाटामध्ये सातत्यानं अपघात होत असल्यानं बचाव कार्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा पुढाकार, मुंबई विभागाच्या कार्यालयीन वेळेमध्ये बदल, सकाळी 9:30 आणि 11:30 अशा 2 शिफ्ट करण्यात आल्या. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी 13 ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये रंगणार, पुण्यातील महाराष्ट्रीयन मंडळाचे क्रीडा संकुलामध्ये महोत्सवाचं आयोजन. पुण्याच्या आंबेगावमधल्या पिंपळगाव खडकीमध्ये मराठा तरुणांचा बेमुदत साखळी उपोषण सुरू, उपोषणाचा आज 4th दिवस, ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्चचं आयोजन. पुण्याच्या शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू, 3rd दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, डॉक्टरांकडून तपासणी.